एनपीआर बद्दल काय? एनपीआर समोर जे मतभेद आहेत राष्ट्रवादीने, एनपीआरमध्ये मतभेद नाही आहेत. एनपीआर म्हणजे सेन्सस आहे, आणि सेन्ससमध्ये पूर्वीचे काही प्रश्न आणि अलीकडचे काही प्रश्न याच्यात फरक आहे. त्याबाबतीत आम्ही चर्चा फार तर करू, पण एनपीआर जे कायद्यानं घटनेनं आणि आवश्यक आहे ते सेन्सस तर आपल्याला करावं लागेल. पण ते करत असताना त्यात विचारलेले प्रश्न या राज्यातल्या भटक्या विमुक्त जाती जमातींना, आदिवासींना, या राज्यातल्या ज्याचं काहीच नाही पण तो हजार वर्षे या भारतात भारतभूमीत राहतो आहे, त्याच्याकडे काही एव्हिडन्स नसेल पूर्वीचा जो मागण्याचा प्रयत्न झाला तर अनेक लोकांची अडचण होऊ शकते, आणि त्यासाठी आम्हाला काळजी आहे. आणि म्हणून जे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची आम्ही तपशीलात माहिती घेऊ. कशा पद्धतीनं एन पी आरचा पुढं प्रोग्रेस होणार आहे याचा अभ्यास करून त्यावर मंत्रिमंडळात किंवा समन्वय समितीत योग्य तो निर्णय होईल. आमच्यामध्ये एन पी आरमध्ये, सी एमध्ये आणि बाकीच्या कोणत्याही कायद्याबाबतीत आमच्या सरकारमध्ये मतभेद नाही आहेत. आम्ही पूर्णपणाने समन्वयाने चाललेलो आहोत. वेगवेगळ्या पक्षाची वेगळी मतं असली तरी कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आमचं सरकार चालू आहे, आणि एन पी आरबद्दल अद्याप आमच्यात कुठलेही मतभेद झालेले नाही आहेत.